आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मराठा महासंघाच्या संघटकपदी दिलीप पाटील अवधूत मुडशिंगीकर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते निवडीचं पत्र सुपुरतं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संघटकपदी इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील आणि इचलकरंजी नगरपालिकेच्या तरु कमिटीचे सदस्य अवधूत कर यांची निवड करण्यात आली आहे येथील मराठा भवनमध्ये मराठा महासंघ मराठा मंडळ आणि मराठा सोशल ग्रुपच्या वतीनं आयोजित कलास्वाशी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा कर्ज योजना मार्गदर्शन मेळाव्यात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते निवडीचं पत्र या दोघांना सुपूर्त करण्यात आलं यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक महादेव गौड अमरजीत जाधव शेखर हळदनकर यांच्या हस्ते विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी युवकांची मोठी फळी उभारत या संघटित ताकदीचा विधायक कार्यासाठी वापर करण्यावर भर देत आहेत भारतीय संस्कृती टिकली पाहिजे यासाठी देखील शिवजयंती गणेश उत्सव यासारखे सण उत्सवांच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवण्यावर देखील त्यांचा सातत्याने भर राहिला आहे मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक स्तर उंचावण्यासाठी अविरतपणे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे इचलकरंजी नगरपालिकेच्या तरू कमिटीचे सदस्य अवधूत मुडशिंगीकर हे देखील सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील असतात विशेषतः मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईत ते नेहमीच सक्रिय राहिले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची अखिल भारतीय मराठा संघटक पदी नुकतीच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष संतोष सावंत जिल्हा संघटक प्राध्यापक रवींद्र पाटील जिल्हा संघटक अरविंद माने शहर उपाध्यक्ष वैभव खोंद्रे तालुका उपाध्यक्ष नितेश पाटील दीपक रावळ पाटील विजय मुतालिक अरुण मस्क, मस्कर काशीनाथ बावडेकर रवींद्र शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होते महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून सागर बांदार